का मोठ्या बातमीने आणि बातमी राजकीय वर्तुळातून आता पुन्हा एकदा नथुराम गोडसेच्या नावावरून वाद पेटण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशमधल्या मेरठ या शहराचं नामकरण नथुराम गोडसे नगर करण्याची घोषणा हिंदू महासभेने केली आहे। अखिल भारतीय हिंदू महासभा मेरठ महानगरपालिका निवडणूक लढणारे जर हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचं नाव हे नथुराम गोडसे नगर केले जाईल अशी घोषणा हिंदू महासभेने केली आहे। जाहीरनाम्यात हिंदू महासभेने देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याला प्राधान्य असेल असं स्पष्ट केलंय। शिवसेना मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेने केलाय। या वर्षाखेरीस मेरठ महापालिका निवडणुका होणार आहेत आणि मेरठची सत्ता मिळाल्यास शहर आणि जिल्ह्याच्या विविध ठिकाणच्या मुस्लिम नावांना बदलून हिंदू महापुरुषांची नावं ठेवली जातील अशी घोषणा करण्यात आली। हिंदू महासभेच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू राष्ट्राचा हा दावा करण्यात आलाय, त्यामुळे मेरठचं नाव पुढच्या काळामध्ये बदलतंय की काय अशी एकंदरीतच सध्या चर्चा सुरू आहे। उत्तर प्रदेशातल्या मेरठ या शहराचं नामकरण नथुराम गोडसे नगर करण्याची घोषणा हिंदू महासभेनं केली आहे। गोडसे जी की नाना आपटे जी की प्रतिमा स्थापित है, उस स्थान पर आज हम नाना आपटे और नथुराम गोडसे को अपना आराध्य मानते हुए शपथ ले रहे हैं कि आने वाले निकाय चुनाव में जो प्रदेश में होने जा रहे हैं उसमें मेरठ में और मेरठ जनपद के साथ साथ आसपास के जिलों में भी हम अपने प्रत्याशियों को सभासद पद हेतु जिला पंचायत हेतु मेयर पद हेतु चुनाव लड़वाएंगे। और प्रत्याशियों से हमारी पहली शर्त ये होगी कि जो प्रत्याशी कहीं से आ रहा है उसे कोई पार्टी टिकट नहीं दे रही, उसे हम टिकट देंगे। पर हमारी यही शर्त होगी कि उसे गांधीवाद को जड़ से मिटाने की कसम खानी होगी और भारत को हिंदू राष्ट्र बनाने हमारा सहयोग करना होगा। और किसी भी तरीके से अगर हम मेरठ के नगर निगम पर काबिज होकर अपनी सत्ता लाने में काबिज कामयाब होते हैं तो हम मेरठ का सर्वप्रथम नाम बदलकर नथुराम गोडसे नगर करने का कार्य करेंगे। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपण जाऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, हिंदू महासभेनं हे म्हटलेलं आहे, काय नेमके तपशील आहेत, हा जो जाहीरनामा त्यांनी दिलेला आहे काय या जाहीरनाम्याचे तपशील आहेत? बिल्कुल, मेरठच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी हिंदू महासभा आपला उमेदवार देणार आहे, परंतु त्यासाठी एक अट ठेवलेली आहे, ती म्हणजेच की गांधीवादाला मुळासकट उखडून टाकण्याची शपथ उमेदवाराला घ्यावी लागणार आहे। आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा दावा जो आहे जो हिंदू महासभेने जाहीरनाम्यामधून केलेला आहे तो म्हणजेच की मेरठचं नाव बदलून हिंदू महासभा आता नथुराम गोडसे नगर करणार आहे। त्यामुळे या वक्तव्यामुळे एक नवीन वादंग जो आहे तो निर्माण झालेला आहे। जाहीरनाम्यामध्ये प्राथमिकता देण्यात आलेली आहे एक तर की नथुराम गोडसे नगर हे नाव केलं जाईल, दुसरं म्हणजेच की हिंदू धर्मियांचं जे धर्मांतरण चाललेलं आहे त्याला थांबवण्यात येणार आहे, आणि तिसरं म्हणजेच की हिंदू राष्ट्र म्हणून देशाला प्रस्थापित करणं हा अजेंडा असणार आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेवर सुद्धा आहे टीका केलेली आहे हिंदू महासभेनं, आणि शिवसेना हे मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करत आहेत, मुस्लिम मतं पाहिजेत म्हणून शिवसेना आता वेगळ्या मार्गाने गेलेली आहे, त्यामुळे अशा पक्षांना सुद्धा धडा शिकवावा असं सुद्धा हिंदू महासभेनं म्हटलेलं आहे।